तर आम्ही पेडणे तालुक्यातील कासरवडणे या गावात आलेलो आहोत आणि गेली कित्येक वर्ष इथले युवक एकत्र येऊन गणेशोत्सव साजरा करत आहेत. सार्वजनिक गणेशोत्सव अप्रतिम असे देखावे ते उभे करत आहेत. तर यावर्षी त्यांनी काय नवं केलेलं आहे, यावर्षी त्यांनी कशा प्रकारे गणेशोत्सव साजरा केलेला आहे, तर त्यांच्याचकडून जाणून घेऊया. मी बाबूराव गाठ या महामंडळाचे अध्यक्ष, तुमचे इन गोवाचे आपण मी स्वागत करता. धन्यवाद सर. सर, सर्वात प्रथम तुम्हाला गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि सर, तुमकां विचारपाक सोदता की आयज हो आमी भव्य असो आणि सुंदर देखाव पळयता, शिवाजी महाराज साक्षात अवतरलेले असतात कासारवडणे या गावान, तर ही महाराजांक साक्षात हांगासर गणेश मूर्तीच्या फुड्यान उभी करपाची ही संकल्पना कशी येली, म्हणजे ही आयडिया कशी तुमच्या तकलेन येली? तर आमकां असे दिसले की इतिहास हो आजच्या भुरग्यांक खबर ना असा, तर इतिहास सुद्धा आजच्या भुरग्यांक कळपाक जावो आणि त्या खातीर आम्ही ही भव्य दिव अशी शिवाजी महाराजच्या जीवनावर ही अशी देखाव तयार केलेलो आहा आणि तो सगळ्या लोकांक आवडलो हो आणि आमकां बरी पावती मेळलेली आहा. आमचे भुरगे कमीत कमी आता हे 2 महिने हे शेड उभो करच्या खातीर वावरता, रात दीस ते काम करता आणि इतकी त्यांची खरीच आज त्यांना लोकांनी सगळ्या भायल्या महाराष्ट्राच्या लोकांनी गोयच्या लोकांनी त्यांना बरी पावती दिली आहा की त्यांचं देखाव बरो झाल्याची वाहा मेळटा आमकां. आणि कितली वर्षा झाली सर, म्हणजे या गणेशोत्सवाचं, सार्वजनिक गणेशोत्सवाचं आमचं त्याच्या फाटल्यान किती तरी इतिहास आहा झाला आमकां सांगचं, म्हणजे सुरुवात तुम्ही कशी केली? आम्ही सुरुवात म्हणजे आम्ही पहिली सुरुवात म्हटल्या सगळ्या आता गोव्यात तसे भायर सार्वजनिक गणपती ही प्रथा चालू आहा आणि आमच्या गावात सुद्धा अशी सार्वजनिक गणपती असपाचो आणि सगळे भुरगे गाव एकोपा राखपा खातीर एकत्र येवपाचे, भेदभाव खंय पॉलिटिक्स कांयच नासताना सगळे एकत्र येवपाचे हो उद्देश म्हणून आम्ही सगळ्यांनी त्याच्यावर विचार केलो 5 वर्सां पहिली आणि सगळ्यांक आमच्या महामंडळाक त्या सदस्यांक पटलो आणि आम्ही पहिलो गणेश तो 17 स्टार्ट केलो आणि थिसून आमकां आता 5 वर्सां झाली आहा गणेश मंडळाची. त्या गणेश मंडळात आम्ही पहिल्या वर्षा दुसऱ्या वर्षा आमचे मोठे म्हणजे कार्य आम्ही केले ते आमची शाळा, सरकारी शाळा ही बंद पडपाक गेल्ली, म्हणजे भुरगीच नसताली, सगळी भुरगीं दुसरे शाळेत गेल्ली आणि आमच्या भुरग्यांनी विचार केलो की ती भायली भुरगीं जी आमच्या शाळेतली भायर वयता त्यांना हे शाळेत हाडून शिकवपाची, त्यांचं जो काय प्रवास खर्च आहा तो करून त्यांना हेच शाळेत येऊपाची अशी त्या महामंडळात प्रत्येकाच्या घराघरा वचन त्यांच्या पालकांक समजूत काढून ती सगळी भुरगीं कमीत कमी 40 भुरगीं भायर जी शिकांक वयताली ती आमच्या शाळेत हाडून आता शिकता आणि आज ते सगळे धन्यवाद दितात, ती शाळा आज चालू रवली हे मोठे पहिले कार्य केले. दुसरे म्हटल्या आम्ही रक्तदान शिबीर आयोजित केले दुसऱ्या तिसऱ्या वर्षा आणि त्यांना आमकां बरो प्रतिसाद मेळ्ळो, रक्तदान जीवनदान आणि आम्ही का जे डोनेट केले ते आमच्या कडल्यान सुद्धा ते गट लोकांक जाय पडले ते सुद्धा मागून येल्ले आहा. आणि तिसरे म्हणजे जी आमची भुरगीं SSC 12वी जे चांगल्या मार्कान पास जाता त्यांचे सुद्धा आम्ही सत्कार समारंभ हे आयोजित करता, त्यांचे स्फूर्ती येऊपाची आणि असे आमचे भुरगे अजूनपर्यंत हे महामंडळ चालू दवरलेले आहा. तर सर, आता आमकां खबरूच आहा कोरोनाची लागण ही म्हणजे महामारी ही चालूच असा, तर या कोरोना महामारी खातीर तुम्ही किती असे प्रिकॉशन्स घेतलेले असतात? हय, केल्या असा आम्ही 1.5 दीस गणपती दवरलो, कोरोना लागून आम्ही व्हडले फंक्शन दवरूंक ना आणि 1.5 दिसांनी आम्ही गणपतीचे विसर्जन केले. ह्या वर्षा मातशी कोरोनाची आमच्या गावात आणि आमच्या देवाच्या कृपेन खूप कमी आहा, तरी आम्ही थोडेसे आमचे जे काय गव्हर्नमेंटाचे रूल फॉलो करून आम्ही लोकांक भितर सोडटा, मास्क वापरून सॅनिटायझर हे सगळे यूज करून जसे लोकांक जसे सोशल डिस्टन्सिंग पाळपाक जाय त्या पद्धतीने आम्ही पाळून ते आहेत आमचे महामंडळ काम करीत आहात. तर हे होते बाबूराव गाड, त्यांनी आम्हाला बऱ्यापैकी इथे पूजण्यात आलेल्या सार्वजनिक गणेशाची आम्हाला माहिती दिलेली आहे, त्याचबरोबर त्यांनी भव्य आणि असा नयनरम्य देखावा
गणपतीच्या निमित्ताने उभारलेला आहे। साक्षात शिवाजी महाराज कासरवंडे या गावात अवतरले आहेत। तर आता आमच्याबरोबर आहेत कासरवंडे गावातील स्थानिक उदय महाले सर, त्यांच्याकडून जाणून घेऊया की हा देखावा जो उभारलेला आहे त्यात काय काय कोणत्या कोणत्या गोष्टींचा वापर केलेला आहे आणि हा कशा प्रकारे देखावा उभारण्यात आला आहे। तर सर स्वागत तुमच्या सगळ्यांपैकी। नमस्कार सर, आमकां सांगात की हो जो आज इतके दोन तीन म्हयने लावून भुरग्यांनी मेहनत घेऊन देखावो उभारलेलो आसा, हितून कितें कितें तुम्ही वापर केल्लेलो आसा? हे जे मेन म्हटल्यार आमी जो हो देखावो केलो तेजेर आमी प्लास्टीक हे यूज करूंक ना, कित्याक हे निसर्गाच्या विरुद्ध आसा। तेका लागून आमी जास्तीत जास्त हेतूर आमी बांबू, पेपर या कपडो ह्याच्या आधारे आमी देखावो केल्लो आहा। आणि ते आमची संस्कृती राखपाक लागून आम्ही शिवाजी असं इतिहासिक एक देखावो केला की बाकी असं वेस्ट दुसरे असे आणखी किती चित्रा करून ते हे केलं ना की हे ह्याचेर परिणाम आमच्या फाटल्या पिढीवर जावपाक जो पारंपरिक तरेन केलो हा। आणि आम्ही असं ह्याच्या फुडें तो म्हणजे भुरग्यांक फुडें किती यूज जातले अशा पद्धतीन तो इतिहास भुरग्यांच्या मनार पडूंक जाय आणि भुरगे फुडें आमची संस्कृती हे राखपाक जाय हे पद्धतीन आम्ही ते करपाचो प्रयत्न करतले।